नागपूरमधील भाजप नेत्या सना खान यांची जबलपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी जबलपूरच्या गोरा बाजार पोलिसांनी आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला अटक केली आहे. आरोपीनं सनाची हत्या करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. सना यांनी 4 महिन्यापूर्वीच अमितसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेलं देखील, पण अद्यापही मृतदेह सापडलेला नाही आहे. त्यांची हत्या का आणि कशी झाली हेही समोर आलेलं नाही आहे. पोलिसांनी आरोपी अमित साहू, त्याचा नोकर जितेंद्र सा, आणखी एका आरोपीला अटक केली आहे. सना खान यांचे 1 तारखेला ज्या इथून निघून गेल्या, त्यानंतर 3 तारखेला त्यांच्या आईच्या फिर्यादीवरून आपण मिसिंग दाखल केलेलं होतं. त्यानंतर आपले त्या मिसिंगच्या संदर्भात काही इनपुट्स आल्यानंतर, काही डाऊट क्रिएट झाल्यानंतर आपले मानकापूर पोलीस स्टेशनचे टीम, त्यांचे PI असतील, अधिकारी असतील, यांच्याकडून तपास करण्यात आला. आणि त्या ठिकाणी का कुठेतरी घातपात घडल्याचा संशय बळवला गेला आणि त्या अनुषंगाने तपास करून आम्ही काल रात्री त्याच्या आईच्या कंप्लेंटवरून जीवे मारण्यासाठी अपहरण ह्या प्रकारचा गुन्हा दाखल केला. आणि काल टीम पाठवल्यानंतर आज सकाळी त्या ठिकाणी अमित शाहू आणि जितेंद्र भुजबळ ह्या 2 आरोपींना आपण सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची गाडी आपल्या ताब्यात आहे. आणि इतर एक आरोपी त्यांना जो मदत करणार आहे त्याचा त्या ठिकाणी शोध सुरू आहे. प्राथमिक माहिती हेच आरोपींकडून आपल्याला प्राप्त आहे की 2 तारखेला त्या ठिकाणी सना खान गेल्यानंतर त्या ठिकाणी आरोपीसोबत वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर त्याचा खून करण्यापर्यंत गेलं आणि त्यानंतर ती जी बॉडी आहे, त्यांची बॉडी आहे ती हिरण नदीमध्ये टाकण्यात आली. हे प्राथमिक माहिती आरोपीकडून प्राप्त आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्राईम ब्रँचची, नागपूर क्राईम ब्रँच टीम आणि मानकापूर पोलीस स्टेशनची टीम काम करत आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये अमित साहू हा अवैध धंद्यामध्ये माहिर आहे. अवैध वाळू उपसा, अवैध दारू विक्रीची टोळी यासह अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात गुंड म्हणून त्याची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी सना खान यांच्याशी त्याची ओळख झाली. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी सना नागपूरहून जबलपूरला अमितला भेटण्यासाठी गेल्या होत्या. सना यांना त्याला 50 लाख रुपये द्यायचे होते. मात्र 2 ऑगस्टपासून सना खान यांचा फोन बंद होता. सना यांचा फोन बंद असल्यानं त्यांच्या आईला संशय आला आणि तत्काळ मानकापूर पोलिसात सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर अमित साहू आपलं हॉटेल बंद करून नोकरासह बेपत्ता झाल्याचं समजताच पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी नोकर जितेंद्र गौडला ताब्यात घेतलं. जितेंद्र गौडने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त लागलेलं असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ती कार स्वच्छ केल्याचंही सांगितलं. दरम्यान अटकेनंतर अमित साहूने सना खान यांची हत्या करून मृतदेह हिरण नदीत फेकल्याची कबुली पोलिसांना दिली.